आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. माढा विधानसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे 2009 साली टळलेला मोहिते पाटील विरुद्ध शिंदे हा सामना यंदा रंगणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी कल्याण काळे यांना मोठी ताकद दिली होती, मात्र माळ्यातील मताधिक्याच्या जोरावर शिंदेंनी निवडणूक जिंकली होती. काळे यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये काळे परिचारक यांना मोठा मानणारा वर्ग आहे. माळा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये मोहिते पाटलांची मोठी वैयक्तिक ताकद आहे, त्यामुळे आमदार शिंदे अस्वस्थ झालेत. सेना भाजप स्वतंत्र लढले तर भाजपकडून धनाजी साठे, कल्याण काळे उमेदवारीसाठी दावा करण्याची शक्यता आहे. अशातच आता धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पुढे येऊ लागलंय. सोशल मीडियामध्ये त्यांच्या नावाची मोठी चर्चा सुरू आहे. मोहिते पाटील परिवारातील उमेदवारीसाठी माळा तालुक्यातील अनेक जण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटत आहेत. माळ्यातील उमेदवारीबाबत भाजप काय निर्णय घेतोय हे पाहावं लागणार आहे. त्यातूनच भाजपने मोहिते पाटील परिवारातील उमेदवार दिल्यास 2009 साली टळलेला शिंदे विरुद्ध मोहिते पाटील हा सामना माढ्याच्या मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.